बघा, 15 दिवसांमध्ये मी कुठले निवडणूक आयोगाचे नियम व्यवस्थित पाळलेत, कुठेही त्याचा भंग होऊ नये यासाठी मी स्वतः काळजी घेतलेली. माझ्याबरोबर असणारे आमचे महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांनी तंतोतंत पाळले. आणि अशा वेळेला जर निवडणूक प्रचार संपल्यानंतर 5 वाजता मुख्यमंत्री 8 वाजेपर्यंत विधानसभेमध्ये पैसे घेऊन वाटत होते हे पोलिसांनाही माहिती, कारण पोलिसांचा बंदोबस्त होता, निवडणूक आयोगाची लोक होती. माझ्या पलीकडच्या भागामध्ये 7:30 वाजता निवडणूक प्रचार यंत्रणा संपल्यानंतर मुख्यमंत्री काय करत होते, आणि मुख्यमंत्री जर अशा पद्धतीने पोलिसांना माहिती, मग पोलिसांनी जर आणि निवडणूक आयोगाने जर त्यांना पाठीशी घालत असेल तर मग मी जायचं कुठं? जनतेच्या दरबारात मला जावंच लागणार, शेवटी लोकशाहीचा आधार घ्यावा लागणार, संविधानाचा आधार घ्यावा लागणार, म्हणून मला जावं लागलं. माझ्या कुठल्याही तक्रारी ऐकून घेत नव्हते, पैसे समोर वाटत होते, त्याच्या 1000 क्लिप तुमच्याकडं असतील. मग अशा वेळेला माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कोणाकडे जात मागायचं, तर मी माझ्या जनतेकडे जाऊन मी माझं म्हणणं सांगितलंय, माझ्यावर असा अन्याय होतो, कारण हे कोणच ऐकत नव्हतं. आणि जर हे ऐकत असेल तर पहिल्यांदा त्यांनी मुख्यमंत्री चंद्रकांतदादा प्रवीण दरेकर जे 5 नंतर फिरत होते, मुख्यमंत्र्यांची सभा 5:07 संपली, रेकॉर्ड आहे. मग हे रेकॉर्ड असतं, मग निवडणूक आयोग करतंय काय? त्यांना कोणाची गरज पाहिजे तक्रार द्यायची? ते सक्षम आहे का नाही? मग हे जर सक्षम नसतील तर माझ्यासारखे कार्यकर्ते 1000 गुन्हे होऊ द्या, मला काही निवडणुकीचा फरक पडत नाही. राजकारणामध्ये माझी 9वी निवडणूक आहे, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी कधी नगरसेवक किंवा आमदाराची झोल घेऊन फिरू अशी माझी इच्छा नाही. मी माझ्या मी लोकांसाठी काम करणार ना, आणि ज्याच्यामध्ये समाजसेवेचं रक्त आहे ते माझं काय पेटत राहणार आहे? उलट अशा वेळेला माझ्यावर अजून लय अन्याय केला पाहिजे. मला त्यांनी काय केलं तरी माझं म्हणणं आहे त्यांनी मला जेलला नेऊन टाका, मला काय वाटत नाही. आणि कोर्ट मला कळतंय, तुम्ही बघितलं असेल सभागृह नेते मी रद्द करून आणलंय आयोग आणि कायदा करून आणलाय. मला एवढं जर कळत असेल तर निवडणूक आयोगही मला कळतं ना, निवडणूक अधिकारी जो असेल त्याच्यावर मला गुन्हा दाखल करावा लागेल कोर्टात जाऊन. रेकॉर्ड घेऊन मी 2 दिवसात निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करणार का? 5 मुख्यमंत्री बोलत होते, मग मुख्यमंत्र्याला नोटीस दिलं का, गुन्हा दाखल केलं का? मुख्यमंत्री कोण आहे? लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या काळात सर्व समान असतात. आणि मग ते रेकॉर्ड आहे का नाही पोलिसांकडून, मी मागून घेईन रेकॉर्ड. आणि जो निवडणूक अधिकारी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल मला. त्यांनी त्याला सुरक्षित ठेवा होता याच्या पुढं, मी मोकळा झालो आहे. मी कोर्टात आणलं त्याच्याविरुद्ध, मी पेपर तयार काढायला चालू केले. रेकॉर्ड घेऊन मी 2 दिवसात निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करणार का? 5 मुख्यमंत्री बोलत होते, मग मुख्यमंत्र्याला नोटीस दिलं का, गुन्हा दाखल केलं का? मुख्यमंत्री कोण आहे? लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या काळात सर्व समान असतात. आणि मग ते रेकॉर्ड आहे का नाही पोलिसांकडून, मी मागून घेईन रेकॉर्ड. आणि जो निवडणूक अधिकारी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल मला. त्यांनी त्याला सुरक्षित ठेवा होता याच्या पुढं, मी मोकळा झालो आहे. मी कोर्टात आणलं त्याच्याविरुद्ध, मी पेपर तयार काढायला चालू केले. म्हणजे तुमची काय मार्ग आहे? निवडणूक आयोगाचा जो मुख्य अधिकारी त्यावर गुन्हा दाखल करायचा मला. तुमची मागणी काय? मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल व्हावा, व्हायलाच पाहिजे. कुणावर? एकनाथ शिंदेवर. 8 वाजे पण फिरत होते ना, रेकॉर्ड आहे ना. 5 नंतर प्रचार जमले, 8 वाजता तिथे होते ना ते, रेकॉर्डवर आहे पोलिसांचे, निवडणूक आयोगाचे रेकॉर्ड. मग त्यांनी त्यांना दाखल केलं म्हणा. आणि मुख्यमंत्री सभा 5:07 संपलेली आहे, याच्याकडे कोणतं लक्ष नाही. आणि माझ्यावर जे अन्याय केला तर हे काय, हे कोण नाही. लोकशाहीमध्ये संविधानामध्ये बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये मला सगळे अधिकार दिलेत. मला ज्या ज्या वेळेला वाटत त्या त्या वेळेला मी आंदोलन करू शकतो, आणि त्या आंदोलनाचे निर्णय शेवटी कोर्ट घेईल. पण याचा निर्णय कोण घेणार?